हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? हो, मी पण मस्तच आहे. तेजस्वी लॉग या चॅनलमध्ये मी तेजस्वी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आता वाजले सकाळचे 11 आणि आज आहे संडे. तर आज माझे सगळे आता कामं आवरले, तर म्हटलं आपला हा व्लॉग आता इथूनच सुरुवात करावं. तर आज संडे असल्यानंतर म्हटलं थोडंसं नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. तर आज मी थोडासा नॉनव्हेजचा तुम्हाला हा व्हिडिओ आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, असं मटण आणलं. आता मी हे मस्त स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्यात आता धुवून घेते. आता मटणाला मी हे आलं लसणाची पेस्ट केली. ते आता वाटून घेत लावली, अशी मस्त मी ती लावून घेते. आता छानपैकी म्हणजे चांगलं मुरेल ते आतमध्ये आलं लसूण, आणि आपलं मटण पण पटकन शिजेल. त्यासाठी असं आलं लसूण आधी असं लावून ठेवायचं. तर इथे माझा आता कांदा कापून झाला आहे. हे 3-4 कांदे मी असे बारीक कापून घेतले. आता आपण मटण फोडणीला घालू. आता कुकर आता तापत ठेवते. कुकर तापत ठेवला. आता तापला की आपण तेल घालू त्याच्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त घालू शकता. तर मला जेवढं पाहिजे तेवढंच मी घालणार आहे. तर तेल घातलंय मी, चांगलं तापलं आणि मध्ये आता आपण फोडणी करू. ते तापलं आता. आता हे बघा, हे फोडणी दालचिनी आणि तमालपत्राची फोडणी टाकणार आहे मी. तेल टाकलं, तापलं झालं की मग आपण आता कांदा टाकतो त्याच्यामध्ये. कांदा छान असं मस्त सोनी रंगावर परतून घ्यायचा. मी डायरेक्ट आता करणार आहे कुकरमध्ये, असं उकडून निकडून नाही घेणार आहे मटण. असंच माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. मस्त असं मस्त लाल होईल पर्यंत आपण मला परतून घेऊ. आता थोडंसं आपण कांद्यामध्ये मीठ घाली आहे. म्हणजे काय, मीठ घातल्याने काय होतं, पटकन कांदा शिजतो आपला. आणि जे आता जे लोक बॅचलर असतील किंवा जे नवीन असतील त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे. कांद्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर शिजतो आपला. तर बघा, असा कांदा झाला आहे. आता मस्तपैकी लाल छानपैकी झाला आहे बघा. थोडंसं मी कांदा त्याच्यातला काढून घेते, म्हणजे दुसरा आपल्याला कापायला नको आणि हे करायला नको, शिजवायला नको. म्हणून ह्याच्यातला थोडासा कांदा वाटण्यासाठी आता कांदा खोबरा वाटून घेणार आहे. आता थोडीशी ही आलसण्याची पेस्ट आहे ना, ती कांद्यामध्ये थोडीशी परतवून घेणे छानपैकी. कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं रेडी झालं आहे. ते आता मी त्याच्यामध्ये टाकून छान परतवून घेते. छान परतळ मसाला घाला तुमच्या आवडीनुसार. थोडीशी हळद, परतून झालं की मग आपण त्याच्यामध्ये मटण घालू. छान परतळलं. आता हे असं मटण घालते मी, चांगलं मिक्स करून घेते. झालं तर मिक्स करून थोडी आपण एक वाफ काढून घेऊ. त्याच्यावरती पाणी ठेवू. थोडं पाणी तापलं ना तर मग ते आपण ह्या मटणामध्ये घालून घेऊ. लांबून
तर इकडे आपला आता मटण चांगलं वाफतंय, तर मी इकडे आता भातासाठी पातेलं पण तापत ठेवले, त्याच्यामध्ये तूप पण टाकलंय. आज मी जिरा भात करणार आहे, तर आता हे सगळं जिरं मी आता टाकून घेते त्याच्यामध्ये. नंतर आता हा तांदूळ पण टाकते. छान त्याची आता जिरा राईस करू बा, मटणावर छान लागतो ना. हा जिरा राईस आता करणार आहे. तर बघा मी असं अशा प्रकारे जिरा राईस बनवते डायरेक्ट हॉटेलसारखं नाही. हॉटेलमध्ये कसं पहिले शिजवून घेतात भात, नंतर फोडणी करतात ना, हे तसं नाही केलं आहे. ते डायरेक्ट फोडणी करून भात टाकलं. आता मटण आता झालं आहे आपलं, मस्त वाफलं आहे. आता हे सगळं आपण पाणी त्याच्यात घालू आणि आता मस्त झाकण लावून घेऊन शिट्या घेऊ. चार पाच चांगलं शिट्या घेऊ म्हणजे ते चांगलं शिजेल. आता उघडते बघा मटण, किती मस्त वास, छान वास येतो, सुंदर असं बघा किती छान झालंय. झालं आता सगळं आपलं जेवण बघा, आणि हे असं मी ताट पण आता भरलं आहे. तर या तुम्ही पण जेवायला.